बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। बेळगाव मधील किल्ला तलावाशेजारी देशातील सर्वात उंच आणि बेळगावची शान देशात उंचावणाऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले आहे। जन गण मंगलदायक जय हे कायक भाग्य विधाता जय हे राष्ट्रीय महामार्गावर बाहेरून येणाऱ्या नागरिकांची नजर या ध्वजावर पडत असून हा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। दररोज हा ध्वज असाच फडकत राहावा असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। कोरोनाच्या संकट समयी साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून नागरिकांनी या महामारीला घाबरून जाऊ नये असे उद्गार स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार अनिल बेनके यांनी काढले आहेत। बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद। प्रथमतः सर्व देशवासियांना विशेषतः बेळगावती जनतेला चौऱ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांना माहिती असलेली गोष्ट म्हटल्यानंतर या वर्षी स्वातंत्र्य दिन हा साध्याप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्याचं कारण म्हटल्यानंतर COVID-19 म्हणजे कोरोना व्हायरसमुळे देशामध्ये महामारी आल्यामुळे ही देशात नव्हे तर जगाची समस्या निर्माण झालेली आहे। एकूणच बेळगावबद्दल बोलायचं असेल त्या कोरोनाला घाबरू नका, पण तेवढी काळजीही घेतली पाहिजे। म्हणूनच सामाजिक अंतर म्हणा, सॅनिटायझेशन म्हणा किंवा मास्क वापरणे हे तुम्हा सर्वांना कंपल्सरी आहे। आणि एकूणच आम्ही या महामारीपासून जिंकू अशी आपण आशा बाळगून सर्वांना अनेकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। यावेळी शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।